नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणितामधील सराव संच 40 सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणितामधील 18 नंबरचा चॅप्टर त्रिमितीय आकार यामधील सराव संच 41 आणि इयत्ता 6वीतील सर्वात शेवटचा सराव संच सोडवणार आहोत. तर बघा, या चॅप्टरमध्ये तुम्हाला त्रिमितीय आकार बघायचे आहेत, म्हणजे 3D शेप्स बघायचे आहेत. 3D शेप्स म्हणजे 3 डायमेन्शनल शेप्स इथं तुम्हाला शिकायचे आहेत. यालाच मराठीत त्रिमितीय आकार असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये तुम्हाला इष्टिका चिती, घन, त्यानंतर गोल, शंकू इत्यादी विविध आकार तुम्हाला इथं शिकून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण इष्टिका चितीबद्दल माहिती इथे घेऊया. तुम्हाला सर्वांना इष्टिका चिती तर माहिती आहे, या अगोदरच्या इयत्तेमध्ये देखील आपण इष्टिका चिती शिकलेलो आहोत. तर बघा, इष्टिका चितीलाच चौकोनी चिती असं देखील म्हटलं जातं. तुम्ही वीट बघितलेली आहे, तर विटेचा आकार म्हणजे इष्टिका चिती असते. त्याचबरोबर तुम्हाला इथं मी एक बॉक्स दाखवत आहे. हा जो बॉक्स आहे हा देखील इष्टिका चिती आकाराचा आहे. त्याबरोबर ही हे जे दाखवलेलं आहे तुम्हाला बॉक्स, हा देखील इष्टिका चिती आकाराचा आहे. तर इष्टिका चिती आकारा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि इष्टिका चितीला कडा किती आहेत, तर 12 कडा दिलेले आहेत. तर 12 कडा कोणत्या आहेत, त्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, त्यानंतर ही 9, 10, 9, 10, 11 आणि 12. तर अशा पद्धतीने 12 कडा इष्टिका चितीला असतात. 8 शिरोबिंदू असतात, जसे की A, B, C, D, P, Q, R आणि S. हे 8 शिरोबिंदू असतात आणि पुट्टे 6 दिलेले आहेत. तर 6 पुट्टे कोणते असतात, तर वरचा 1, खालचा 1, 2, त्यानंतर हा इकडचा 3, हा इकडचा 4, इकडचा 5 आणि हा 6. तर 6 पुट्टे असतात इष्टिका चितीला. जर आपण ही इष्टिका चिती बघितली, तर बघा इथं मी खालच्या बाजूला हा मध्यभागी बोट ठेवलेला आहे, इथे मध्यभागी इथे. तर ही 1 पुठ्ठा आहे, त्यानंतर हा 2 आणि हा 3, 3 बोटं लावलेली आहेत 3 पुठ्ठ्यांना. आणि वरच्या बाजूने जर ठेवले तर हा इथे 1, 2 आणि हा 3. तर असे 3 आणि 3 6 फुट्टे इष्टिका चितीला असतात. तर त्यानंतर आपण शिकणार आहोत घन. तर घन शिकत असताना बघा, मागच्या इयत्तेमध्ये देखील आपण घन शिकलेलो आहोत. तर घन हा अशा पद्धतीचा असतो, तुमच्या खेळामधील डायस हा घन असतो. तर घनाला किती पुट्टे असतात हे जर मोजले आपण, तर खूप इझी आहे. 1 पासून सुरुवात करूया. 1, 2, 3, त्यानंतर 4, 5 आणि हे 6. 6 पुठ्ठे असतात घनाला. अशा पद्धतीने घन हा दिसायला असा असतो, ज्याला 6 फुट्टे असतात. आणि कडा किती असतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 कडा असतात. त्यानंतर बघा, तुम्हाला त्रिकोणी चिती म्हणजे ट्रायंग्युलर प्रिझम इथं दाखवलेला आहे. तर याला किती पुठ्ठे असतात, तर याची जर पुठ्ठे आपण मोजले तर बघा, 1, 2, 3, 4 आणि हे 5. 5 काय आहेत, त्याला पुठ्ठे आहेत. त्याच पद्धतीने जर आपण याचे शिरोबिंदू मोजले तर शिरोबिंदू किती येतात बघा, हा 1, 2, 3, 4, 5, 6. किती शिरोबिंदू येतात, 6 शिरोबिंदू येतात. तर अशा पद्धतीने त्रिकोणी चिती दिसते. त्रिकोणी चिती ही 3D शेप्समध्ये येते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे वृत्त चिती किंवा दंडगोल, याला इंग्लिशमध्ये सिलेंडर म्हटलं जातं. तर कुठल्याही डब्बा, आपण आपल्या घरामध्ये भरपूर डब्बे असतात, तर डब्बे हे सर्व काय असतात, दंडगोल आकाराचे असतात. जर पोकळ वृत्त चिती असेल तर पोकळ वृत्त चितीला खालचा वर्तुळाकार पृष्ठ आणि हा वरचा आणि खालचा वर्तुळाकार जो पृष्ठ आहे तो नसतो. आणि जर ही दिलेली वृत्तचिती ही पोकळ नसेल तर ती एक डब्बा तुमच्या नजरेसमोर आणायचा आणि डब्याप्रमाणे ती असते. तर बघा, हा एक वर्तुळाकार पुठ्ठा आहे आणि हा एक वर्तुळाकार खालच्या बाजूचा एक पुठ्ठा आहे. आणि हा जो मधला आहे तो एक वक्राकार पुठ्ठा आहे, किंवा याला वक्रपृष्ठ म्हटलं जातं ह्या गोल साईडला. तर याला कड किती असतात, कड एक खाली एक कड असते इथे आणि वरती एक कड असते. त्यानंतर हा आहे शंकू. तर बघा, शंकू हा अशा पद्धतीचा असतो, जोकरची टोपी तुम्ही बघितलेली आहे त्याच पद्धतीने माझ्याकडे खेळण्यातील एक वस्तू आहे, ही देखील शंकू आकाराची आहे. तर बघा, तिला वरती एक हा काय आहे, शिरोबिंदू आहे. त्यानंतर हा जो आहे हा एक वक्राकार भाग आहे, वक्रपृष्ठ आहे एक. त्यानंतर खाली वर्तुळाकार पृष्ठ एक आहे आणि वर्तुळाकार कड देखील एक आहे, इथे दाखवल्याप्रमाणे. या शंकूला सर्व काय आहेत हे घटक
दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत। तर यावर आधारित सराव संच 41 आपल्याला सोडवायचा आहे। अतिशय सोपा हा सराव संच आहे। सराव संच 41 खालील प्रत्येक आकृतीची फुटे, कडा, शिरोबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करा। तर तुम्हाला इथे नाव, वृत्तचिती, शंकू, पंचकोनी सूची, षटकोनी सूची, षटकोनी चिती, पंचकोनी चिती दिलेली आहे। आणि इथं पुट्टे किती आहेत ते लिहायचे आहेत, शिरोबिंदू किती आहेत ते लिहायचे आहेत, आणि कडा किती आहेत त्या लिहायच्या आहेत। आता बघा, वृत्तचितीमध्ये जर पुट्टे आपण लक्षात घेतले तर वर्तुळाकार पुट्ठ्या वक्राकार पुट्ठा आहे हा जो मधला आहे, हा वक्राकार म्हणजेच वर्तुळाकार पुट्ठा आहे। आणि सपाट खाली एक आणि वरती एक असे दोन सपाट काय आहेत, तर पुट्टे आहेत। परंतु जर वृत्तचिती जर पोकळ असेल तर तिला वरचा आणि खालचा पुट्ठा हा नसतो, जर पोकळ असेल तर। तर बघा, इथे आपण वृत्तचितीला एक पुट्ठा आहे तोही कोणता आहे, वक्राकार, अशा पद्धतीने लिहूया। खालचा आणि वरचा सपाट पुट्ठा देखील वृत्तचितीला असतो जर ती पोकळ नसेल तर। त्यानंतर हा आहे शंकू, तर शंकूला आपण जर बघितलं तर हा काय आहे, एक वक्राकार पुट्ठा आहे आणि खालचा एक सपाट पुट्ठा आहे दिसत आहे इथे आकृतीमध्ये। एक वक्राकार आणि एक सपाट पुट्ठा। त्यानंतर ही पंचकोनी सूची आहे, तर पंचकोनी सूचीमध्ये फुट्टे किती आहेत, तर बघा एक, हा एक मागच्या साईडचा, त्यानंतर हा दोन, हा तीन, चार, हा पाच, आणि सगळ्यात खालच्या साईडचा पुट्ठा तो सहा, म्हणजेच किती पुट्टे आहेत, सहा। त्यानंतर षटकोनी सूचीला किती पुट्टे आहेत ते लिहायचं आहे। तर षटकोनी सूची आहे ही मागचा एक पुट्ठा, एक, दोन, तीन, चार, पाच, आणि हा इकडचा एक सहा, आणि सर्वात खालचा एक सात, म्हणजे किती पुट्टे आहेत षटकोनी सूचीला, सात। त्यानंतर षटकोनी चिती आहे, हिला किती पुट्टे आहेत ते शोधायचं आहे। आता ही षटकोनी चिती आहे म्हणजे बघा, इतर देखील काय असणार आहे, एक असा तो दाखवलेला नाही त्यांनी आपल्याला भाग, तर तो तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं थोडासा ड्रॉइंग करत आहे। इकडे असेल अशा पद्धतीने ही काय असणार आहे, षटकोनी चिती असणार आहे। तर हिला किती पुट्टे आहेत आपण मोजूया, हा एक, दोन, तीन, चार, पाच, हा सहा, वरचा एक सात, आणि खालचा एक आठ। तर अशा पद्धतीने या षटकोनी चितीला किती फुट्टे आहेत, आठ फुट्टे आहेत। त्यानंतर ही आहे पंचकोनी चिती, इथे देखील आपण जो भाग दिसत नाही आहे मागच्या साईडचा तो काय करूया, ड्रॉइंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला काय होईल, चिती ओळखायला काय होईल, आणखी सोपं जाईल। हा इथं अशा पद्धतीने, तर ही चिती हा मागचा भाग दिसत नाही तो आपण ड्रॉइंग केलेला आहे, अशा पद्धतीने आहे। तर आपण पुट्टे मोजूया, एक, दोन, तीन, चार, पाच, वरचा एक सहा, आणि सर्वात खालचा एक सात, म्हणजे पुट्टे किती आहेत इथे, सात आहेत। तर तुम्हाला सर्व आकृतींचे पुट्टे इथे लक्षात आलेले असणार आहेत, ते तुम्हाला पॉईंटने मी दाखवलेले देखील आहेत, सांगितलेले देखील आहेत। त्यानंतर आपल्याला काढायचे आहे शिरोबिंदू। आता इथे तुम्हाला इथं हा जो वृत्तचिती दिसत आहे, इष्टिका चिती, सॉरी वृत्तचिती दिसत आहे, दंडगोल दिसत आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठे शिरोबिंदू दिसतो का, नाही, म्हणजेच शिरोबिंदू किती आहे, झिरो। त्यानंतर बघा, शंकूमध्ये तुम्हाला इथं एक काय आहे, शिरोबिंदू आहे, म्हणून एक लिहिलेला आहे। त्यानंतर पंचकोनी सूचीमध्ये एक, दोन, तीन, चार, पाच, सहा शिरोबिंदू आहेत, म्हणून इथं सहा लिहिलेले आहेत। त्यानंतर षटकोनी सूचीमध्ये एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, आणि हा सात, सात शिरोबिंदू आहेत, म्हणून सात लिहिलेले आहेत। त्यानंतर षटकोनी चितीमध्ये शिरोबिंदू जरा व्यवस्थित काय करायचे आहेत आपल्याला, मोजायचे आहेत, कारण इथे ही जी बाजू दिसत नव्हती ते देखील काय आहेत, शिरोबिंदू आहेत, ते आपल्याला इथं काउंट करायचे आहेत, मोजायचे आहेत। तर सर्वप्रथम आपण वरच्या साईडचे शिरोबिंदू मोजूया, नंतर खालच्या साईडचे शिरोबिंदू मोजूया, म्हणजे आपले शिरोबिंदू चुकणार नाहीत। तर वरच्या साईडला किती आहेत बघा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, मी इथून काउंट करायला सुरुवात केली ती, इथं सहा भरलेले आहेत, म्हणजे वरच्या साईडला किती आहेत शिरोबिंदू, सहा। आता त्याच पद्धतीने जिथे वरच्या साईडला शिरोबिंदू आहे तिथेच खालच्या साईडला देखील शिरोबिंदू आहे, वरती सहा असतील तर खाली देखील किती आहेत, सहा आहेत। तरी आपण काउंट करूया, वरचे सहा, त्यानंतर सात, आठ, नऊ, दहा, अकरा, आणि हा बारा। तर अशा पद्धतीने किती शिरोबिंदू आहेत, बारा।
त्यानंतर पंचकोनी चितीला शिरोबिंदू किती आहेत हे काउंट करूया. वरच्या बाजूला 1 2 3 4 5, त्याच पद्धतीने खालच्या साईडला 6 7 8 9 10 10 शिरोबिंदू आहेत. सर्वात खालच्या इथे खालच्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे कडा. तर किती कडा आहेत वृत्तचितीला? 1 आणि ही 2. दोन काय आहेत? कडा आहेत. आणि त्या कशा आहेत? वर्तुळाकार आहेत. वर्तुळाकार कडा किती आहेत? 2 आहेत. त्यानंतर इथं शंकूला देखील 1 कडा आहे, ती देखील कशी आहे? वर्तुळाकार आहे. इथे लिहायचं आहे वर्तुळा. त्यानंतर इथे तुम्हाला हा जो पंचकोनी सूची दिसत आहे यामध्ये कडा किती आहेत हे आपल्याला काउंट करायचे आहेत. तर बघा, ही 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 किती आहेत कडा? 10. सर्व कडा काउंट करायचे आहेत, मोजायचे आहेत. त्यानंतर षटकोनी सूचीमध्ये किती कडा आहेत ते मोजूया आपण. तर सलग कडा मोजायच्या, म्हणजे एखादी कडा तुमची चुकून राहणार नाही. ही 1 ही छोटी 2, त्यानंतर ही शेजारची 3, हिच्या शेजारची 4, ही 5, ही 6 7 8 9 10 11 आणि 12 किती कडा आहेत? 12 आहेत. त्यानंतर षटकोनी चितीला किती कडा आहेत हे मोजायचं आहे. तर बघा, हे मोजत असताना आपण आता व्यवस्थित मोजायचे आहे जेणेकरून आपल्या एखादी कडा विसरणार नाही. तर बघा, 1 इथून स्टार्ट केलेला आहे मी, 1 2 3 4 5 6, त्यानंतर परत इथूनच स्टार्ट करत आहे ह्या मधल्या कडा. ह्या वरच्या 6 आहेत, तशाच पद्धतीने खालच्या 6 असणार आहेत. आणि आता मधल्या कडा आपल्याला मोजायच्या आहे, 6 7 8 9 10 11 12 आणि खालच्या 13 14 15 16 17 18, म्हणजे किती कडा आहेत? षटकोनी चितीला 18 कडा आहेत. आणि पंचकोनी चितीला किती कडा आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि ही 15. तर पंचकोनी चितीला आहेत 15 कडा. तर मोजत असताना फक्त व्यवस्थित मोजा. आणि ज्या कडा तुम्हाला दिसत नाहीत, अशा ह्या दोन आकृतीमध्ये ह्या कडा दिसत नव्हत्या, त्यासाठी मी ह्या कच्च्या ड्रॉईंग केल्या होत्या. तुम्ही देखील अशा कच्च्या ड्रॉईंग करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि ॲक्युरेट तुम्हाला त्यांच्या कडा, शिरोबिंदू आणि पुट्टी काय होतील सांगता येतील. तर अशा पद्धतीने तुमच्या इयत्तेचा हा सर्वात शेवटचा सराव संच 41 इथं पूर्ण झालेला आहे. तुमच्या इयत्तेचे तसेच इतरही सर्व इयत्तेचे, म्हणजे आता तुम्ही इयत्ता 7वीला जाता, तर ते इयत्ता 7वीचे देखील सर्व व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर बघू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ज्या इयत्तेचे व्हिडिओ बघायचे आहेत गणिताचे, ते तुम्ही बघा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा.